आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इसरकजीमध्ये किरकोळ कारणातून नातेवाईकांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसन हाणामारी झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार न घेतल्याने एकाला ठाण्याच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्याचा एकानं प्रयत्न केल्याचं गावभाग पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी साजनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अगुणाप्पा लवटे आणि चेतन म्हाळू लवटे राहणार इसरकजी, तसेच सतीश मारुती यड्रावे, राजू मारुती यड्रावे, धनश्री सतीश यड्रावे राहणार शेळके गली या सहा जणांना अटक करून न्यायालयात हजर केला असता 23 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गावभाग इसरकजी इथं राहणाऱ्या यशोदा लवटे आणि शेळके गलीत राहणाऱ्या धनश्री यड्रावे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात वाद आहे. गणपती उत्सवात तक्रारदार यशोदा लवटे यांचा मुलगा चेतन यानं यड्रावे यांच्याशी वाद घातला होता. चेतन याने शेळके गलीतील शिवतेज इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये गेला. त्याने सतीश यड्रावे यास तू गणपती उत्सवात माझ्या लेकासमोर अपमान केला आहेस असे म्हणत वाद घालत काठीने त्यास मारहाण केली. तसेच त्याच्यासोबत मलकारी लवटे, गुनू लवटे आणि अनिल अदिनाही शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यास आलेल्या सतीश यड्रावे याची पत्नी धनश्री यांनाही शिवीगाळ करत त्याच्या गळ्यातील 10,000 रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतलं. याच रागातून सतीश यड्रावे, धनश्री यड्रावे आणि राजू यड्रावे यांनी चेतन याला घरात घुसून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यास गेलेल्या चेतन यांची आई यशोदा लवटे, मलकारी लवटे यांनाही मारहाण केली. अग्नू लवटे यांच्या उजव्या मांडीचा सतीश याने चावा घेऊन जखमी केले. यावेळी घरातील 5,000 रुपये किमतीचा मोबाईल त्याने चोरून पोबारा केला. या घटनेमुळे शेळके गल्ली परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तक्रार न घेतल्याने एकाने पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी यशोदा लवटे यांच्या फिर्यादीनुसार सतीश यड्रावे, धनश्री यड्रावे आणि राजू यड्रावे या तिघांना अटक केली आहे. तर धनश्री यड्रावे यांच्या तक्रारीनुसार मलकारी लवटे, अग्नू लवटे, चेतन लवटे आणि अनिल लवटे या चौघांवर गुन्हा दाखल केला असून यातील मलकारी लवटे, अग्नू लवटे आणि चेतन लवटे या तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्या 6 जणांना न्यायालयात हजर केला असता 23 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.